मी हिरोईन सिलेक्ट केली नाही, मी स्क्रिप्ट सिलेक्ट केलं नाही, डिरेक्टर दिग्दर्शक सिलेक्ट केला नाही, मी डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी सिलेक्ट केला नाही, मी काय केलं माहित नाही. करेक्ट, व्हेरी गुड. अमित, तू कसा झालास पार्ट ऑफ दिस पॅशन प्रोजेक्ट? बेसिकली आय गॉट अ कॉल फ्रॉम रजिस्टर्स ऑफिस वन डे. आय डिंट नो अबाउट द प्रोजेक्ट. आय वेंट टू हिज ऑफिस अँड मंजूताई, द बेटर हाफ ऑफ प्रसाद सर, अँड सोनाली अँड प्रसाद सर, दे वर सिटिंग इन द ऑफिस अँड दे कॉल्ड मी. आय वेंट देम अँड आय वॉज शॉक्ड टू सी देम. I didn't know ki you didn't know what film what was film was about nothing. And for what project I have been called. I didn't know anything about it, but then I was very shocked, pleasantly shocked, that the big personalities, they are calling me for a project. Or I was completely shocked for them. Then they gave me that script. I saw the script and again I was shocked. It was a historical script. I said, okay, let me take my time and give my best. Then I read that, and then they exchanged the look between them, and then they... It was like an interrogation, I remember. He walked in, and he said, "I didn't say anything, it's all gupit." And he said, "Prasaduk, historical thing? That's what I was talking about." But what reading, man. No, he agreed only on one condition. He said, "Thank God, I don't have to descend down." But you know, there's an interesting story which he doesn't know about Jeeva's casting, which he's, he's played Jeeva. After the whole casting was done, the only Jeeva was not done. Okay. And so he was the last one to come on board. Yeah, I was the last person to join the team. And we were wondering who would play Jeeva. And I was very convinced Prasad can play Jeeva. Oh. Because the way he would read, the way his language it was, was like, I could only see him. I said, "You're amazing, Prasad, do this." He said, "Sir, I can't do both the things." Direct and act. त्याला म्हटलं, अरे मी मॉनिटरच्या मागे मी बसतो तिकडे, तू जा तिकडे, तू कर, तू काय वाचतोस रे. म्हणजे आय युज टू रिअली लव्ह प्रसाद द वे ही वुड रीड, अँड ही इज अ फॅन्टास्टिक ऍक्टर. जे काही करायचा, आय कुडंट सी एनीबडी. म्हणजे कोण करेल? खूप खूप नावं आली, खूप काही झालं, पण कोणी मिळत ना. आणि आता मला क्रिएटिव्ह प्रोड्युसरचा एक लोकांनी घालून ठेवल्यामुळे ते असं प्रिटेंड करतात की माझ्याकडे येऊन सगळे अप्रुव्हल्स वगैरे घेतात. असे बरेच प्रिटेंड झाले आणि मग ते मी हिरोईन सिलेक्ट केली नाही, मी स्क्रिप्ट सिलेक्ट केलं नाही, मी दिग्दर्शक सिलेक्ट केला नाही, मी डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी सिलेक्ट केला नाही, मी काय केलं माहित नाही. करेक्ट, व्हेरी गुड. But see, the whole thing is, because ते असं बना बनाया था, अशा गोष्टींवरती विश्वास ठेवणं जास्त अवघड असतं, कारण ते तुमच्या कन्व्हिक्शनने झालं नाही आहे. एक्झॅक्टली. आणि मग विश्वास ठेवून 100% देणं ह्याला जास्त हार्ट लागतंय. आणि ती जी हिंमत दाखवली आहे जिगर, तर सरांनीच दाखवली. जगात कोणाला शक्य नसतं. आणि एक दिवस मला प्रसादचा फोन आला की सर, जीवा मिळाला. आणि मी फायनल केला. म्हटलं फायनल केला? मला दाखवलं काहीच दाखवत नाही. बरं, तुम्हाला ते पण फायनल झालं? म्हटलं अरे, एक कास्टिंग राहिलं होतं ते तरी मला ते पण फायनल केलं. म्हटलं कोण आहे? म्हणे अमित खेडेकर नावाचा ऍक्टर आहे, खूप छान आहे. अच्छा. कारण मी काय तसं नाव ऐकलं नव्हतं, तसं मराठी इंडस्ट्रीत मी नवीन, त्यामुळे सगळ्यांचीच नावं मला माहीत नव्हती. म्हटलं ओके, कदाचित आपल्याला माहीत नसेल, आपण जरा तोंड उघडून काहीतरी वेड्यासारखं बोलायचं बोलू. म्हटलं हा नाईस नाईस नाईस. म्हटलं मग प्रसादनी मला फोटो वगैरे दाखवला आणि मला वाटलं अरे छान आहे, लुक्स तगडा वेगळा, राजबिंडा मस्त बाळ, हाईट इज वेल. सो आय वॉज इमिजिएटली वॉर्म्ड अप टू हिम, सो आय डिंट नो हिम. आणि मग एक दिवस मी शूटिंगला गेलो होतो फिल्म सिटीमध्ये, आणि तिकडे मी शूटिंगला गेलो होतो. आणि मी लेट पोहोचलो, कारण प्रोड्युसर आहे ना, त्यामुळे मी लेट जाऊ शकतो, त्यामुळे मी लेट गेलो. आणि त्यांचा टेक चालू होता आणि त्यावेळेला ह्याचा सीन चालू होता. हा सीन चालू असताना हा जे बोलत होता आणि आय जस्ट स्टॉप, म्हणजे आय वॉज सो इमोशनल की हे सगळं जे जग आहे, हे सगळ्या लाईट्स लागल्यात, कॅमेरे, आणि ह्याच्यामधून हा मुलगा मला त्या एरामध्ये घेऊन चाललाय आणि ती लँग्वेज बोलते. म्हटलं जीव काढला पोरानं. असं त्याचं कास्टिंग झालंय.
But it's so interesting. But I think that is the biggest challenge in a film like this, to get the, like even she said, we all spoke about, you know, money being a huge factor, but you, making that every rupee count, every money spent count, and make it look amazing on screen. As a creative producer, I mean, all that aspect, how or what was your contribution to the entire process of the making? My biggest contribution, not doing anything? I struggled with, yes. Not to interview. Not do anything. Sit quiet. No, it was difficult. Me being a director. Oh, they madna madna yehi na. It's very difficult for me. Apan madna na kaadya gal to madhe. So, that's why kaadya me maja kadas thevle hote. Me kaatle hain. Okay. And every time, yes, there's a temptation to say things, to do it differently. But I knew somewhere deep down line, कारण मी director है, त्यामुळे कोणी मला सांगितलं की मला कसं वाटतं, मी प्रत्येक वेळेला मला प्रसादच्या खुर्चीत बसवायचो आणि मग राजेश मापुसकर मला काहीतरी सांगतो आणि मग ते मी कसं रिसीव्ह करतोय, तो प्रसाद इज व्हेरी स्वीट, तो खूपच पेशंटली सगळं माझं ऐकतो, म्हणजे तो करतो मनाचं, ऐकतो सगळं आणि तो खूप चांगलं करतो, त्यामुळे मग कुठे तुम्हाला काही अशी बोलायला जागा नसते, कारण ते इतकं सगळं छान होत असतं, त्यामुळे महत्त्वाचं असतं की ते इतकं छान सगळं उलगडत असताना आपण त्याच्यामध्ये जास्त ढवळाढवळ नाही करायचे. राईट. यू टू मेक शुअर की त्यांना हवा असलेला सपोर्ट व्यवस्थित मिळतो. यू टू मेक शुअर की हे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचते. त्याच्यासाठी त्यांनी एक जो काही विश्वास टाकलाय, त्यांनी एक जे काही प्रोडक्ट केलंय, आता हे पोचवायचं कसं, त्याच्यामध्ये त्यांची एक्सपर्टीज नाही आहे, नाही माझी एक्सपर्टीज आहे, पण आय हॅड टू स्टडी दॅट. आय सेड मला हे सगळं शिकू दे आणि हे प्रॉडक्ट व्यवस्थित गेलं पाहिजे, तर मी फक्त असे हात धरून उभा होतो की कुठे पडता कामा नये, म्हणजे त्या कड्याच्या खाली होतो मी फक्त बाकी तसं काही नव्हतं. आणि त्यानंतर ऑफकोर्स की असं प्रोजेक्ट करायचं म्हणजे पैशापेक्षा पॅशन लागतं, मग पॅशन इन टीम सिलेक्ट करणं, आणि मला खूप आय वॉज रिअली हम्बल्ड अँड आय वॉज मूव्ड की ज्याप्रमाणे इल्युजन इथेरियल ही आमची व्हीएफएक्सची टीम आहे, त्यानंतर अमर शेट्टी त्यांनी साहस दृश्य केलेत, पूर्णिमा ओक त्यांनी कॉस्ट्युम केलेत, त्यानंतर आर्ट डिरेक्शन संतोष पुटाण यांनी केलं आहे, सुभाष नकाशींनी आमचं कोरिओग्राफी केलं आहे, म्हणजे ही सगळी जी टीम एकत्र येते आणि ते ज्या बजेट्समध्ये हे सगळं इतक्या पॅशननी कामं करतात, त्यामुळे ते टीम सिलेक्शन खूप महत्त्वाचं होतं, कारण पॅशन खूप महत्त्वाचं आणि प्रसाद व्यवस्थित एक एक वेचून 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 ती सगळी टीम ऍक्च्युअली पिक्ड एव्हरीथिंग, हँड पिक्ड प्रोजेक्ट हा एकदम, हा सो ट्रू, सो त्यामुळे ते इतकं सगळं छान जमून आलं. आणि मला आठवतं रायगडवरचा आमचा पहिला दिवस, दोन जानेवारीला शूटिंग चालू केलं रायगडावरती आणि मी गेलो होतो फर्स्ट डेला, क्लॅप द्यायला बोलवलं होतं मला, पण तिथे ज्याप्रमाणे, कारण रायगडावरती त्या रोपवेने सगळं सामान घेऊन जायचं, जवळजवळ 150 जणांचं युनिट होतं, जिमी जीप होती, क्रेन होती, कॅमेराज होते, लेन्सेस होते, घोडे होते, म्हणजे तिथे काही सुविधा नाहीत की तुम्ही या लोकेशन मधून त्या लोकेशन कसं जायचं, महादरवाजा इतका खाली आहे, रायगड त्यांचं बेस इतका वरती आहे, एखादी वस्तू जरी विसरली तरी आणि मग पुढचा प्रवास, ते इतकं कठीण होतं. मी बहुनोडला बाबा हे आपल्याला का जमण्यासारखं नव्हतं, बरं झालं आपण डिरेक्ट करत नाही, आपण आपले बसून ताक पिऊया रायगडावरती. तर मी फक्त पूर्ण प्रोजेक्ट ताक प्यायचं काम केलं. वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज इन दिस फिल्म इज शूटिंग द कमिंग डाऊन दॅट एंटायर VFX पोर्शन. ऍज अन आर्टिस्ट इन दिस इज द फर्स्ट टाइम यू आर डुईंग समथिंग विच इज व्हेरी VFX हेवी. व्हॉट वॉज युअर अप्रोच लाईक? डीड यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर इट? हाऊ डीड यू गो अबाउट इट? अ लॉट ऑफ पीपल आस्क मी, do you prepare, did you learn the mountain climbing or rock climbing or anything else, any kind of stunts, did you rehearse? I did nothing of that. In fact, my biggest challenge was to unlearn, to know that I can do this or anything else for that matter, not just the climbing portion, but lots of other stuff, but lot of other things. I mean, the biggest challenge, everything, see, learning is easy, unlearning is the very most difficult part. How can I forget or pretend to be like, माझं एवढंच जग आहे, मला काहीच बाहेरचं माहित नाही. यू कॅन ऍक्ट, पण तुम्ही डोळ्यात दिसणाऱ्या भावना कशाला. सो आय कम टू युअर क्वेश्चन, बट द अनलर्निंग पार्ट बिगॅन फ्रॉम लुकिंग सो नाईव्ह अँड इनसेंट अँड रॉ, गोइंग बॅक टू, यु नो, 10 years
when I started my career, where I was like really young, I didn't know what lights are, where's the camera, how to act, get the mark right or say my lines after this particular. So all these things were more challenging for me as an actor, because the character I'm playing is so innocent. Nice. Because in the trailer, there is one sequence when she tells, if he wanted, he could have taken me to see Maharaj. Exactly. So the naivety, you're talking about something like that. Yeah. And beyond the dialogues, I would say, for a woman like her, whose world revolves just around her husband, चूल आणि मूल आणि तेवढंच तिला माहिती आहे, गाईचं दूध काढायचं, ते जाऊन विकायचं, बाळाची काळजी घ्यायची, भाकरी थापायची, सासू आणि नवरा, एवढंच तिला माहिती आहे. आणि आत्ताची जी स्त्री आहे किंवा आपलं एक फास्ट जग आहे, यु नो, देर आर सो मेनी थिंग्स, ते अफेक्ट करतात आपल्याला. तिला अफेक्ट करणारी कुठलीच गोष्ट नव्हती आणि त्या इनसन्समधनंच तिला कदाचित तेवढं मोठं धाडस करावं असं वाटलं. एखाद्या बाईला जर माहिती असतं की बापरे इथे इतक्या अडचणी आहेत आणि मग असेलच ना, सकाळपर्यंत पण काहीतरी मार्ग काढू. बट फॉर हर दॅट वॉज द वर्ल्ड, शी डिडंट नो एनीथिंग बेटर. सो टू गेट दॅट इनसन्स अँड रॉनेस अँड यु नो द बिंग नाईव्ह वॉज द बिगेस्ट चॅलेंज फॉर मी. And every time Prasad Dada kept, you know, reminding me that hey, wow, aapla jag evadach aahe. So that was very challenging. And of course, shooting the entire it was a 9-day shoot. Nine nights. We were shooting because त्या अंधारात सगळी घडलेली गोष्ट आहे. पौर्णिमेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात तिने ते धाडस केलं. एक्झॅक्टली. त्यामुळे ते सगळं आम्ही रात्री शूट केलं. संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी 7:30 आम्ही सलग 9 रात्र शूट करत होतो. ॲज अन ॲक्टर आय डोंट थिंक आय विल एव्हर गेट टू शूट लाईक दिस इवन इन माय फ्युचर. पास्ट तर होच नाही कुठल्याही ॲक्टरसाठी. असं कधीच असं होत नाही की तुम्ही सलग 9 रात्र शूट करताय, तुमच्या अवतीभोवती एकही सहकलाकार नाही आहे, एकही डायलॉग नाही आहे, माणसं नाही आहेत, तुम्ही कोणाबरोबर ॲक्शन रिॲक्शन करणार. ॲक्टिंग इज ऑल अबाउट रिॲक्टिंग. हू एम आय गोईंग टू रिॲक्ट टू, व्हॉट एम आय गोईंग टू रिॲक्ट टू, अ लॉट ऑफ थिंग्स वर इमॅजिनरी. सो हॅट्स ऑफ टू दीज हॉलिवूड फिल्म मेकर्स हू मेक फिल्म एंटायरली ऑन VFX. आय हॅव नेव्हर, ॲज अन इंडियन ॲक्टर, ते तसा चान्स खूप कमी. आय एम सो प्रिव्हिलेज दॅट आय गॉट टू एक्सपिरियन्स समथिंग लाईक दिस. ॲट द सेम टाइम इट वॉज व्हेरी ट्रॉमॅटिक बिकॉज आय ॲक्च्युली फेल्ट लाईक आय एम स्टक इन दिस सिच्युएशन. आणि तिने कसं केलं असेल त्या महिने, ते खूप अंगावर येण्यासारखा अनुभव होता. फिजिकली, मेंटली, इमोशनली खूप स्ट्रेनिंग होतं. बऱ्याचदा बरंच काही लागलं, साडी पेटली, केस जळाले वगैरे, असे बरेच इन्सिडेंट्स झाले. कालच बघितले आम्ही तिकडे त्या बॅकग्राऊंड म्युझिकच्या इकडे ते एक सिक्वेन्स म्हणजे केस झाला. ऍक्च्युली माझ्या, इट वॉज अ व्हेरी स्मॉल ऍक्सिडेंट, वी वर ऑल नॉट, पदर पेटतं माझं आणि ऍक्सिडेंटली ते अंगावर आलं आणि माझे केस वगैरे थोडेसे, हां, पण मला कोणी सांगितलं नाही, शॉर्ट कट झाला आणि कोणीच मला सांगेन की असं काही झालं आहे, कारण पुढचा शॉर्ट बाकी होता आणि मी मध्ये मध्ये आरसा बघत नाही शूट चालू असताना, कारण कड्यावर कुठे तुम्ही आरसा बघत बसणार सारखा. सो सगळं झाल्यानंतर, पॅकअप नंतर मी व्हॅनिटीत गेले चेंज करायला, म्हणजे बापरे काय झालं आहे. पण हिस्टॉरिकलचा हॉरर झाला. But it was all worth it. Worth it. Absolutely worth it. Worth it. This film actually makes you get in touch with your core, who you are. A proud Maharashtrian. Right. A proud Indian. Indian. And our history. Correct. The king. Ha. Shivaji.